केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीन गडकरी यांचे आज नागपुरात आगमन झालं. ढोल ताशांच्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नागपूर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी नितीन गडकरी यांनी हात उंचावत सर्वांना अभिवादन केलं. नागपूर येथे नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातले सगळे सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की राज्यातले सिंचनाचे सगळे प्रकल्प पूर्ण करणार. लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर नितीन गडकरी हे नागपूरमध्ये आले होते. तिथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी विजयानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषद मध्ये त्यांनी सिंचनाचे सगळे प्रकल्प पूर्ण करणार असल्याचं घोषित केलंय. देशाचा GDP वाढवणं आणि रोजगार निर्मिती करणं हा महत्वाचा मुद्दा आमच्या दृष्टीने आहे. लघु उद्योग आणि रोजगार निर्मिती करणं हे माझं पुढचं लक्ष आहे, असं नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं. अजून कोणतंही टार्गेट सेट केलेलं नाहीये. नवीन योजना आणायच्या आहेत. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य दिलं जाईल, असं देखील ते म्हणाले. विविध भागांमध्ये रस्त्यांची कामं सुरू करण्यात आली आहेत. रस्त्यांच्या लगत 125 कोटी वृक्ष लागवड करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. येत्या 3 वर्षांमध्ये सगळ्या महामार्गाची कामं पूर्ण होतील, असं देखील ते म्हटले. खादी ग्रामोद्योग कृषी क्षेत्रात रोजगार निर्मिती करणार आहेत, असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं. खादीची निर्यात मधाची निर्यात वाढवणं हे सध्या लक्ष ठेवलं आहे, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी मला सांगितलं की कसे करून मला या सगळ्याचं मदत करा, मी त्यांच्यावर बसणार आहे. आणि गंगेच्या कामात तसे सगळे टेंडर मी काढलेले आहेत, कामं सगळी सुरू केलेली आहेत. त्यामुळे ती फक्त पूर्ण करून घेणं एवढं आहे. 30% कामं पूर्ण झाली आहे, त्यामुळे 70% कामं पूर्ण होतील. आणि नक्कीच गंगा अविरल निर्मल होईल, जो माझा शब्द आहे तुम्हाला, की पुढच्या वर्षी मार्च संपायच्या आत गंगा अविरल निर्मल होईल. जलमार्ग ऑलरेडी गंगेचा झालाच आहे. आज संध्याकाळी 5 वाजता गडकरींचा नागपूरमध्ये जाहीर सत्कार केला जाणार आहे.